नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण भरलेली कारली बनवायची आहेत, तर ती कशी बनवायची आणि खूपच छान आणि स्वादिष्ट आपली कारली बनून रेडी होतील, तर ती कशी बनवायची चला बघूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम असे छोटी बघून कारली घेतलेली आहेत, जास्त मोठी घ्यायची नाहीत, असे छोटी छोटीशीच घ्यायची। तर 1/2 किलो आपण कारली घेतलेली आहेत। आता आपण त्याचे वरची साल काढून घ्यायची, जास्त काढायची नाही, जेवढी चाकूने अद्दर निघतील ना तेवढी तेवढीच काढून घ्यायची। आणि ती साल निघालेली आहे ना, त्याच्यानंतर आपण फेकून नाही द्यायचं, त्याची छान अशी चटणी बनवायची। तर ती चटणीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवीन। तर आता आपण सर्वप्रथम सर्व कारल्याचे असेच वरून साल काढून घ्यायचे। बघू शकता एकदम आतनं नाही काढत आहे, फक्त वरचं वरचं जेवढं निघेल तेवढंच काढते। आता त्याच्यामध्ये एक चीर मारून घेऊ, म्हणजे आपल्याला मसाला भरता येईल। तर आपण अशाच प्रकारे आपले सर्व कारले आता साल काढून चीर मारून घेऊ त्यांची। सर्व कारली आता साल काढून मारून आणि चीर मारून झालेली आहेत। जास्त एकदम बोट नाही घालायचा, हळूहळू त्याला आपण त्याच्या आतल्या एका चमच्याच्या सहाय्याने बी काढून घ्यायचे। आणि बोटाने काढायला जाईल ना तर तुमच्या बोटामुळे कारलं पूर्ण फाटू शकतं, म्हणून आस्ते आस्ते आपण त्याच्यातलं बी असं काढून घ्यायचं आहे, चमच्याने बरोबर बी निघतं। तर आपण अशाच प्रकारे आपले सर्व कारल्यातले बी काढून घेतलेले आहेत। आता आपण मीठ घेतलेलं आहे, ते कारल्यामध्ये छान चोळून लावून घ्यायचं, छान चोळून सर्व बाजूने कारल्याला मीठ लावून घ्यायचं आतून बाहेरून। आणि अर्धा ते एक तास त्याला तसंच झाकून ठेवायचं आहे। आता आपण एक कढई घेतली, त्याच्यात अशी चाळी ठेवायची, आणि मीठ लावलेले कारले होते का नाही त्याला आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहेत, ती कारले आपण चाळणीत ठेवायचे आणि त्याला 5 ते 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे। जास्तसुद्धा वाफवायचे नाहीत, फक्त एक कडकडी उकळी आली का नाही तर गॅस बंद करायचा आणि त्याला त्याच वाफेमध्ये शिजू द्यायचे। आता तुम्हाला एक दाखवते, तर बघू शकता ते शिजलेले आहेत, आपण 70% कारली शिजवून घेतलेली आहेत। आता आपण मसाला करून घेऊ। तर मसाल्यामध्ये काय काय घेतले ते आपण बघू शकता। तर तो मसाला कसा करायचा आहे, सर्वप्रथम आपण एक मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्याच्यामध्ये जो मसाला आपण ताटात ठेवलेला आहे तो सर्व बारीक करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा चव घेतलेला आहे, सुकं खोबरं। तर सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये सुकं खोबरं 1/2 वाटी आहे ती टाकून घेऊ, त्यातच 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा, धना पावडर आहे 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद 1/2 चमचा, जिरे टाकू 1 चमचा, त्यातच आलं पण आहे 1 इंच आलं आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 गुळाचा खडा घेतलेला आहे आपण तो, आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर घेतली, कोथिंबीर थोडी जास्तच घेतलेली आहे, त्याचं छान असं वाटण रेडी करून घेऊ। तर आता आपलं वाटण रेडी झालेलं आहे, पाणी न टाकता आपण वाटण रेडी करायचं आहे, कारण आपण कोथिंबीर टाकली होती म्हणून आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाही। तर छान असं आपलं वाटण रेडी झालेलं आहे। आता आपली कारलेसुद्धा छान असे थंड झालेले आहेत, तर आपण कारल्यात मसाला भरून घेऊ। छान दाबून दाबून मसाला भरायचा,
मसाला भरलेला असं कारलं बंद करून घ्यायचं. तर आपण सर्व कारली अशाच प्रकारे भरून घ्यायची दाबून दाबून. आणि आपण बनवलेला मसाला पूर्णपणे बरोबर मापाचा बनवला आहे, थोडासुद्धा एक्स्ट्रा राहिलेला नाही, सर्व कारल्यात बरोबर मावलेला आहे. तर आपण ह्या मापाने जर मसाला बनवला तर परफेक्ट आपलं माप रेडी आहे. आणि कारली जरासुद्धा कडू होत नाहीत. आपण प्रवासात जर कारली नेली तर 2 ते 3 दिवस आरामात सहज टिकू शकतात. आणि आपली छोटी पोरं असतील ती सुद्धा खाऊ शकतात, एवढी छान कारली झालेली आहेत. तर छान मसाला सर्व ह्याच्यात भरून घ्यायचा. मसाला संपूर्णपणे आपण कारल्यात भरून घेतलेला आहे. आता एक कढई घेतली, त्याच्यात आपण 2 पळी तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाले की आपण जी कारली भरून ठेवली होती ती एक एक करून सर्व तेलात सोडून घ्यायची. सर्व कारली तेलात सोडून झाली की आपण एकदम गॅस स्लो करायचा आणि 2 मिनटं कारल्यावर झाकण ठेवायचं. तर छान असं 2 मिनटं झालेली आहेत. एकदा आपण त्याला टन मारून घेऊ. आणि असंच आधीमध्ये आपण हलवत त्याला छान कलर येईस तोपर्यंत भाजून घ्यायचं सर्व कारलेला. आणि ही कारली तुम्ही 2 ते 3 दिवस सहज बाहेर ठेवून खाऊ शकता. आणि एवढी चविष्ट बनतात ना, तर एकदा नक्की नक्की करून बघा. आणि कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका की कशी झाली होती कारली. तर आता आपण गॅस कमी केलेला आहे, आता त्याच्यावर झाकण ठेवू आणि 1 मिनटं छान वाफ येऊ देऊ. छान वाफ आलेली आहे, परत एकदा त्यांना टन मारू. असा छान कलर आला पाहिजे कारल्याला, तोपर्यंत आपण ती भाजून घ्यायची वर खाली करून. आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्याला अशीच नवनवीन रेसिपी चॅनलला बघायला मिळतील. तर छान असा कलर आलेला आहे, तर बघू शकता पूर्णपणे आपली कारली रेडी झालेली आहेत. ज्याच्या तोंडाला चव नसेल त्याने एक जर कारलं खाल्लं ना तर ती एक चपाती सोडून 2 चपात्या खातील, एवढं छान कारलं झालेलं आहे. तरीसुद्धा आपण एकदा नक्की नक्की करून बघा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता किती छान अशी आपली कारली रेडी झालेली आहे.